निवडणूक लोकसभेची असो विधानसभेची असो की कोणत्या तरी एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची, भाजपसाठी एक एक जागा किती महत्वाची असते आणि त्या जागेवर विजय मिळवण्यासाठी भाजप ग्राउंड लेवलला जाऊन काय काय करू शकतं या गोष्टींचा अनुभव आपल्याला यापूर्वी अनेक वेळेस आलेला आहे. असाच अनुभव आता दक्षिण मुंबईच्या जागेसाठी येतोय. सेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्याकडे घेत भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवण्याचं आता नियोजन केलंय. त्या दृष्टीने इथली जुळवाजुळव सुद्धा भाजपने सुरू केली आहे आणि याचाच एक भाग म्हणून भाजपने तुरुंगातून बाहेर येत असलेला कुख्यात गुंड अरुण गवळीला पायघड्या घातल्यात. अगदी त्याची कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांना महापौर करण्याचा शब्द सुद्धा भाजपने दिलाय. त्यामुळे सेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र हे सगळं नेमकं कसं घडून येणार पाहूयात सविस्तरपणे. नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या 2007 झालेल्या हत्येच्या आरोपावरून अरुण गवळीसह इतर 11 जणांना 2012 जन्मठेपेची शिक्षा झाली. 14 शिक्षा भोगली असून 65 अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी अशी मागणीची याचिका गवळीने केली होती. 2006 माफी धोरणानुसार 14 प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या आणि वयाची 65 पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. 2015 सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र 2006 धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही असं मत न्यायालयाने मांडलं होतं. त्यानुसार आता अरुण गवळी येत्या काही दिवसात तुरुंगातून बाहेर येणार आहे. लोकसभेच्या धामधुमीत या घडामोडी घडत असल्याने याचा राजकीय संबंधही नाकारता येत नाही. त्याबाबत नंतर कधीतरी चर्चा होईलच, पण सध्या न्यायालयाच्या आदेशानेच गवळी बाहेर येत असल्याने त्याच्या सुटकेचा लाभ घेण्यासाठी भाजपनेही आता फिल्डिंग लावली आहे. नार्वेकरांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत थेट गवळी कुटुंबाला साकडं घातलं. मी अखिल भारतीय सेनेची कधीही साथ सोडणार नाही. डॅडींप्रमाणे अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आलाय असं समजा. या बहिणीला अर्थात गीता गवळी यांना महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील असं आश्वासन नार्वेकरांनी दिलं. अरुण गवळी यांची ताकद असलेला भायखळा हा मतदारसंघ नार्वेकर ज्या दक्षिण मुंबईमधून इच्छुक आहेत त्याच लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे नार्वेकरांनी गवळी कुटुंबियांना जवळ करून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने साखर पेरणी केल्याच्या चर्चा आहेत. सध्या भायखळ्यामधून शिवसेनेच्या यामिनी जाधव या आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या आणि गवळींच्या मदतीने इथं नार्वेकरांना मताधिक्य मिळण्याची आशा आहे. एकेकाळी अरुण गवळीचे शिवसेनेशी चांगले संबंध होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर जाहीरपणे तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं म्हटलं होतं. शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर मात्र गवळीने स्वतःचा अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला. 2004 लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातून अरुण गवळी उभा होता. त्यावेळी त्याला 92,210 इतकी मतं मिळाली होती. पुन्हा त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंच पोकळी या मतदारसंघातून सुद्धा अरुण गवळीने विजय मिळवला होता आणि त्यावेळेस त्याला 31,964 इतकी मतं मिळाली होती. पण 2009 निवडणुकीत मात्र अरुण गवळीचा काँग्रेसच्या मधु चव्हाण यांच्याकडून पराभव झाला. या दरम्यान 2007 महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याने अरुण गवळीची मुलगी गीता गवळीसह त्याची वहिनी वंदना गवळी आणि कार्यकर्ता सुनील घाटे हे महापालिका निवडणुकीत विजयी झाले. पुढे अरुण गवळी तुरुंगात गेल्यानंतर गीता गवळींची पुन्हा शिवसेनेशी जवळीक वाढली. थेट त्यांचा मातोश्री बंगल्याशी संपर्क असायचा. 2012 शिवसेनेने गीता गवळींच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यावेळीही त्यांचा दुसऱ्यांदा विजय झाला आणि निवडून आल्यानंतर गीता गवळी यांनीही महापौर पदासाठी सेनेलाच पाठिंबा दिला होता. गीता गवळी यांच्याशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होती. त्याशिवाय 2014 भायखळा विधानसभा मतदारसंघातही गीता गवळी या निवडणूक लढवत असताना शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, पण त्या निवडणुकीत गीता गवळींचा अवघ्या 5,000 पराभव झाला. 2017 महापालिका निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरल्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदाच गवळींच्या विरोधात अधिकृत उमेदवार दिला होता, पण तरीही गीता गवळींचाच विजय झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेशी पुन्हा चर्चा सुरू केली. मात्र उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्याने गीता गवळींनी भाजपला पाठिंबा दिला. आता राहुल नार्वेकरांच्या वक्तव्याने गीता गवळी आणि भाजपची जवळीक ही जाहीररित्या समोर आली आहे. आता या सगळ्या गोष्टींचा भाजपला कसा आणि काय फायदा होतो हे येत्या निकालात आपल्याला दिसून येईलच. तर मंडळी, यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.